सातारा जिल्ह्यातल्या खोडशी धरणाचं काम गेल्या 33 वर्षांपासून रखडलं होतं. जवळपास 21 कोटींचा निधी यामुळे पाण्यात जाण्याच्या मार्गावर होता. धरणाचं 80% काम पूर्ण झालं, मात्र उर्वरित काम निधीअभावी रखडलं होतं. मात्र झी हेल्पलाईननं पाठपुरावा सुरू केला आणि धरणाच्या कामाला वेग आला. महाबळेश्वर ते अलमट्टी धरण असा 210 किलोमीटरचा प्रवास कृष्णा नदी करते. याच कृष्णा नदीमुळे लाखो एकर जमीन ओलिताखाली आली आहे. जलसिंचनासाठी 1864 साली इंग्रजांनी कराडजवळ या नदीवर बंधारा बांधला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1979 साली खोडशी बंधाऱ्याच्या कामाला मंजुरी दिली आणि 2 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर केला. बंधाऱ्याचं भूमिपूजनही झालं, मात्र अपुऱ्या निधी अभावी बंधाऱ्याचं काम रखडत गेलं. आज 1984 ते आज 2017 म्हणजे गेली 33-34 वर्ष झालं हे धरण असंच रखडत चाललंय. थोडे दिवस काम चालू राहते, पुन्हा काम बंद पडते, पुन्हा चालू राहते, पुन्हा बंद पडते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या धरणाचं काम पुन्हा सुरू केलं. आपल्याला दिसते जे दरवाजे वगैरे आहेत ते त्यांच्या कार्यकालामध्ये सुरू झाले, परंतु पुन्हा सरकार बदललं आणि पुन्हा काय कुठं मासे शिंकले आम्हाला माहिती नाही. पण गेल्या 3 वर्षामध्ये पूर्ण काम ठप्प आहे. सैदापूरच्या आणि खोडशीच्या या दोन्ही गावाच्या जमीन ह्या धरणासाठी गेलेल्या. सैदापूरच्या जमिनी हे जर धरण पूर्ण झालं तर इथून पाठीमागं 15-20 गावांना त्याचा बॅकवॉटरचा फायदा होऊ शकतो आणि हे रखडलेलं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी सैदापूरच्या आणि कोडशीच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी. या बंधाऱ्यामुळे 20 गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. मात्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे 3 वेळा भूमिपूजन होऊनही हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही प्रमाणात निधी दिला, परंतु हा प्रकल्प पूर्ण झालाच नाही. कराड तालुक्यातील 25 गावांच्या पाण्याची गरज ओळखून 1978 साली खोडशी येथे धरण मंजूर करण्यात आलं. मात्र प्रत्यक्ष धरणाला सुरुवात झाली ती 1983 साली. मात्र गेली 34 वर्षे हे धरण राजकीय इच्छा नसण्यामुळं हे रखडलं गेलंय. आता तरी या धरणाला न्याय मिळणार का हा प्रश्न आहे. बंधाऱ्यातील आतापर्यंत 21,56,00,000 रुपये खर्च झालाय. 3 कंत्राटदार बदललेत. 17 दरवाज्यांपैकी 10 दरवाजे बसवून तयार आहेत, मात्र 7 दरवाजे अजूनही बाकी आहेत. उर्वरित कामासाठी सुधारित मान्यतेसाठी 27,93,00,000 रुपयांचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवल्याचं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. यातील 21,56,00,000 खर्च झाले असून उर्वरित 7 कोटी रुपये निधीची गरज आहे. त्यामुळे हा निधी लवकरात लवकर देऊन बंधाऱ्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी 20 गावांमध्ये ग्रामस्थ करत आहेत. याचा पाठपुरावा होणं गरजेचं आहे. याचा पाठपुरावा ज्या जलसंपदा खात्याने किंवा ह्या ह्याच्यात लोकांनी त्याचाही करून त्याचाही करायला लागेल. अंतिम टप्प्यात काम असून हे काम 20% काम राहिले. हे काम जर पूर्ण झालं तर ह्या गावांना येणाऱ्या पाठीमागच्या गाव 15-17 गाव आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. मी कित्येक वर्ष झालं मी हा जो प्रकल्प आहे खुर्शीचा तो मी पाहतोय, पण आज तागायत ह्या खुर्शीचं फक्त कामच चालू आहे. काम काय पूर्णत्वास गेलेलं मी पाहिलेलं नाही. काय काम करतं हे शासन हे माझ्या लक्षात येत नाही. आता ह्या गावातील लोकांनी माहिती दिली, ह्या माहितीवरून असं स्पष्ट होतंय की हा प्रकल्प पूर्ण होणार की नाही होणार. तब्बल 33 वर्ष रखडलेल्या या प्रकल्पासाठी या गावकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला, निवेदनं दिली आणि आंदोलनही केली, मात्र काही एक उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. झी हेल्पलाईनच्या टीमनं या बंधाऱ्याची पाहणी केली, ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यानंतर हा प्रश्न थेट साताऱ्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या पुढे मांडला आणि त्यानंतर त्यांनी 5 कोटींचा तातडीचा निधीही खोडशी धरणाच्या कामासाठी देण्याचं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलंय. त्याचबरोबर 15 दिवसात मान्यता घेऊन धरणाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचंही ते म्हणाले. सुधारित प्रशासकीय मान्यता EPC कडून लवकरात लवकर घेऊन पुढच्या जूनच्या आत हे पाणी अडवण्याचं संकल्प शासनाने केलेलं आहे आणि म्हणून गेले 35-35 वर्ष अडकलेला हा प्रोजेक्ट 2016 विशेष बाब आपल्या लक्षात आली पाहिजे की सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव त्वरित देऊन राज्यतांत्रिक सल्लागार समितीकडून तो मंजूर करून घेऊन शासनाच्या EPC कमिटीकडे आहे. तो एकदा झाल्याबरोबर 3-4 महिन्याचं काम आहे. पुढच्या सीझन म्हणजे जून जुलैच्या सीझनमध्ये पाणी अडवलं जाईल आणि 30-35 वर्ष रखडलेला हा जो खोडशीचा प्रकल्प आहे तो शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे तयार करून तो वापरला जाईल. अशा प्रकारे झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय. खोडशी बंधाऱ्यात येत्या जून महिन्यात पाणी अडवलं जाणार आहे, त्यामुळे गेल्या 33 वर्षांपासून रखडलेल्या धरणाच्या कामाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे.
मुंबईहून दीपक भादुसे सह विकास भोसले, झी मीडिया, सातारा।